एमईएस बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियान ब्रेस्तारा एका दिसाचो पॅन डाऊन स्ट्रायक केलो. ते सांगता ते प्रमाण नेवीन खंय तांचो 500 कोटी फंड आडावन दवरला. भारतभर 20,000 बिल्डर आसात, ते फक्त नेवी खातीर काम करतात. पयलीं GST लायल्या, तातूंत सारखे लेबर ना. मुख्यमंत्र्यान लक्ष घालचें ना जाल्यार बेमुजत संपार वचपाची तांणी तयारी केल्या. गेली वरसभर झाले आम्ही त्रास काढीत असा. पैसे आज मिळले, फाल्या मिळले, पैसे दिना. सगळ्या कॉन्ट्रॅक्टरचे ऑल इंडिया पेमेंट, जवळजवळ 500 कोटी रुपयाचं पेमेंट हेल्डअप झालं हा ऑल ओव्हर इंडिया. आणि आम्ही जवळजवळ 20,000 बिल्डर हा ऑल ओव्हर इंडिया. आणि गोयात जवळजवळ आम्ही 100 बिल्डर हा. आमच्याकडे आणि दुसरे पर्याय काय ना, आम्ही फक्त MSHR आणि आम्ही खायच्या दुसऱ्या डिपार्टमेंटात काम करणार. आम्ही गेली 40 वर्षा काम करता. हे आता 40 वर्षानंतर दिस इज द फर्स्ट टाईम, पहिले फाट असे झाले आमकां. त्या लागून जर आमचे पेमेंट जर दिना जाल्यार हेचे फुडें 10 तारखे उपरांत आमी इंडेफिनेट आनी काम करचे ना, सगळें काम बंद उडयतले. आर नॉट पेईंग अवर लिजिमेंट ड्यू टायम टू टायम अँड वी ऑल आर सफरिंग. बँक्स आर नॉट गिविंग ओवरड्राफ्ट, बँक्स इज नॉट फायनान्सिंग, दे आर नॉट गिविंग, लेबर आर गोईंग ऑन स्ट्राईक अँड वी आर सफरिंग व्हेरी बॅडली बिकॉज ऑफ GST एज वेल एज नॉन पेमेंट and lot of restriction from Indian Navy side, not only in Vasco but throughout the nation wide. मोबाईल के बगैर आज किधर भी इंडिया में काम होने वाला नहीं है. ये लोग खुद लेते हैं, हमको खाली रिस्ट्रिक्ट कर रहे हैं. हमारा आदमी, हमारा सुपरवाइजर, हमारा इंजीनियर भी क्वालिफाइड है. इसलिए हमारा रिक्वेस्ट है, ये खाली डिफेंस का एक सिक्योरिटी पॉइंट में, एक सिक्योरिटी पॉइंट का नाम लेते हैं और बोलते हैं तुमको इधर अलाउड नहीं. अगर इंडिया में ये डिफेंस हम लोग को, इंडियन आदमी को अगर सेफ्टी के लिए कवर नहीं कर सकते, क्या डिफेंस ऑर्गेनाइज करेगा. दाबोळी विमानतळार पॅसेंजरां खातीर बांदिल्ले फुटपाथार एअरपोर्टाचो स्टाफ आपल्यो स्कूटरी पार्क करून दवरता. पॅसेंजरांक ट्रॉलीन तांचे सामान हाड व्हर करूंक त्रास जाता म्हूण थंयचे लोक सांगतात. टॅक्सीवाल्यांकूय ताचे त्रास जातात. फुटपाथ बेगोबेग खाली करचो म्हूण फुटपाथ उजार करपी पॅसेंजर आनी टॅक्सीवाल्यांची मागणी. जे सेट करून दिल्ले आसा, हे पार्किंगा खातीर न्ही, हे गेस्टा खातीर दिल्ले आसा. गेस्टाक जे ट्रॉली घेवन येवपाचे आनी वचपाचे तांकां, पण तांकां खूप त्रास जाता ह्या पार्किंगा खातीर. आणि हांगा नो बोर्डचे एक फर्स्ट नो बोर्ड पार्किंगाचे बोर्ड ना, ते झालो. आणि हांगा कितें आहा, लक्ष खूप घालना. हे कितें आहा, पॅसेंजरांक खूप त्रास जाता. हितून ट्रॉली काडपाचे व्हरपाचे म्हणून त्रास जाता. हांव इतलें मागता की नो पार्किंगाचे बोर्ड लावपाक जाय आणि एअरपोर्ट अथॉरिटी ॲक्शन घेऊक जाय. आणि हे मेन पडटा आमकां ट्रॅफिक पोलिसांक, तर ट्रॅफिक पोलिसान ॲक्शन घेऊक जाय. नो पार्किंग बोर्ड लावपाचे, तसे स्टाफाकूय असं कळपाक जाय की नो पार्किंग, कित्याक हांगा ट्रॉली हाडटा लोकांक त्रास जाता आणि हे इनकन्विनियन्स जाल्ले. आणि हो कॉरिडॉर स्पेशल बांधलेलो आहा येलो ब्लॅक टॅक्सीका गेस्टांक हे लगेज घालपाक लागून, तर हे सगळे काढपाक जाय. तर अथॉरिटीक हे रिक्वेस्ट करपाक जाय. वास्कोचो ट्रॅफिक PI खंय आता ॲक्शन घेतलो. एअरपोर्ट इज दे डोंट हॅव अ प्रॉपर पार्किंग एरिया देर. द ओल्ड एअरपोर्ट साईड विच पीपल यूज टू पार्क द व्हेकल्स इज बीइंग डिमॉलिश्ड फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द न्यू एअरपोर्ट, न्यू बिल्डिंग. अँड सो पीपल आर ट्राईंग टू पार्क द व्हेकल्स वेर एव्हर इट इज पॉसिबल, बट दॅट एअरपोर्ट दिस बीइंग द मेन एरिया वेर there is a footpath and passengers walk along the footpath. So we are taking action against them. Prudenta khatir Vikram Naik. वास्कोचो नगराध्यक्ष दीपक नायकाच्या ताब्यात आशिल्ली वादग्रस्त बिल्डिंग कायद्याक धरून ना, ती मोडपाची. हायकोर्टाचे निर्देशा प्रमाण चीफ सेक्रेटरीन मुरगांवचो नगराध्यक्ष दीपक नायकाच्या ताब्यात आशिल्ले वास्कोतले वादग्रस्त बिल्डिंगेचो चौकशी रिपोर्ट हायकोर्टाक दिलो. मात ही बिल्डिंग दीपक नायकाची बेनामी मालमत्ता काय ना हे क्लियर केल्लें ना. 7 नोव्हेंबर 2017 दिसा हायकोर्टान दिल्ल्या निर्देशा प्रमाण चीफ सेक्रेटरी धर्मेश शर्मान मुरगांवचो नगराध्यक्ष दीपक नायकाच्या ताब्यात आशिल्ली वास्कोची वादग्रस्त बिल्डिंगेचो इन्क्वायरी रिपोर्ट केला. हायकोर्टान दिल्ल्या ह्या रिपोर्टात चीफ सेक्रेटरीन ही बिल्डिंग नेमाक धरुना म्हण नेमूत केला. ही बिल्डिंग कायदेशीर म्हण दाखोवपाक काही डॉक्युमेंटाची खंय गुड्डीलासांवां केल्या. ही बिल्डिंग मोडची म्हण ताणें शिफारीश केल्या.
हायकोर्टान फाटल्या ऑर्डरीत ही वादग्रस्त बिल्डींग दीपक नायकाची बेनामी संपत्ती आसूयेत म्हण दुबाव उक्तायल्लो. मात चीफ सेक्रेटरीन ताच्या रिपोर्टान म्हटल्या त्या कोतान ती बेनामी संपत्ती म्हण सिद्ध करपाक जाय जितले पुरावे ना. बिल्डींगे विशयी क्रिमिनल चौकशी जावंक जाय म्हण चीफ सेक्रेटरीन रिपोर्टान म्हटलां. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. फोमेंतो रिसोर्सीसाची खासा भुरग्यां खातीर आशिल्ली आशियाना कार्यावळ शुक्रारा सकाळी 10 वरांचेर साखळे रवींद्र भवनांत जातली. तातूंत गोंयांतल्या खासा भुरग्यां खातीर शाळांतली स्टुडंट्स कार्यावळ सादर करतली. फोमेंतोच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रकल्पांतलो आशियाना हो एक महत्वाचो उपक्रम. लोकविश्वास प्रतिष्ठानचो अध्यक्ष यानातान फोमेंतो ग्रुपान जी अंबी चले चुंबी चले हो कार्यक्रम आयोजीत करून गोयच्या एक स्पेशल भुरग्यांक मेन स्ट्रीम प्रोग्रामात धाडपाचो एक प्रयत्न केला. ह्या बद्दल हांव तांचे खरोखर मनापासून आभारी आसा. एक समाधानाची गोष्ट म्हणजे की एक कॉर्पोरेट हाऊस एक भुरग्यांकडे संवेदनशील दृष्टीने पळयता, तांकां समाजांत वेगळे बऱ्यापैकी स्थान दिवपाचो प्रयत्न करता. आणि गेले जवळ जवळ 2-3 वर्सां हो उपक्रम तांचो चालू आसा. आणि गेले 2-3 वर्सां ह्या उपक्रमात ताणें लोकविश्वास प्रतिष्ठानाच्या भुरग्यांक सहभागी करून घेतलें. भुरग्यांनी आमगेल्या परफॉर्मन्स बरे दिल्ले आसात आणि एक प्रकारची तांची वेगळी आयडेंटिटी एक समाजातूय जाता. आणि त्याच प्रमाणान प्रतिष्ठान आणि फोमेंतो जे विशेष विभाग ह्या भुरग्यां खातीर किती काम करता आणि एकंदरीत संपूर्ण समाजात या भुरग्यांकडेन खंयच्या पद्धतीन पळोवपाक जाय हे दृष्टिकोन व्यापक दृष्टिकोन तयार जाता ह्या खातीर ह्या उपक्रमाची अत्यंत गरज आशिल्ली. And very happy that Student is taking care of us now this year and looking forward. They are doing really excellent work. I am impressed the way Student is reaching to each and every person, every person, village to village and schools to schools, because this is our tomorrow. So Lokvishwas we have taken over last 3-4 years we are here now. 4 years I think so we are now. And we have got the first, I had started with the 7 students. And now our strength, not only Lokvishwas, I'm working with South, East, West, North, Goa, totally, and Goa, then in national wise, then international wise we are working with the small, special children especially, and all categories. Give a commercial break.